नमस्कार सर्वांना. सर्वांचं आजच्या इयत्ता 5वीच्या 41व्या तासिकेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत राजेंद्र बोकन सर. सरांची शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघेवसी, तालुका रंगुरी, जिल्हा अहमदनगर. सर आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील समसंबंध या घटकातील शब्दसंग्रह, आकृती व संख्या याबाबत मार्गदर्शन करणार आहे. तर मी सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. सर प्लीज. नमस्ते मॅडम. नमस्ते सर्व विद्यार्थी. त्याचप्रमाणे आपले तंत्रस्नेही बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब पवार सर, त्याचप्रमाणे रवी भापकर सर आणि या आजच्या लेक्चरला जॉईन झालेले सर्व विद्यार्थी, गेल्या 40 दिवसांपासून तुम्ही न थांबता दररोज सकाळच्या लेक्चरचा लाभ घेत आहात. मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी 40 दिवसांमध्ये आम्ही आपला शिष्यवृत्तीचा अभ्यास या ठिकाणी मी संपवत आलेला आहात आणि त्या दृष्टीने तुमची भरपूर तयारी सुद्धा, भरपूर सराव प्रश्नपत्रिका शाळेमध्ये सोडविण्याचं काम चालू आहे आणि परीक्षा आता जवळ आलेली आहे. नक्कीच त्या दृष्टीने तुम्हा सर्वांचा या ठिकाणी भरपूर अशी तयारी झालेली असेल. तुमचे पालक, त्याचप्रमाणे शिक्षक आणि आपली जिल्हा परिषद की ज्यांचं या वर्षीचं मिशन आपल्याला राष्ट्रीय शिष्यवृत्तीमध्ये राज्याच्या यादीमध्ये बाकीच्या इतर जिल्ह्यांप्रमाणे, कोल्हापूर सारख्या जिल्ह्याप्रमाणे आपणही या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करावं म्हणून हा उपक्रम अतिशय छान उपक्रम या ठिकाणी चालू झालेला आहे. आणि या उपक्रमामध्ये आपल्या जिल्हा परिषदेने, त्याचप्रमाणे जो विभाग ज्यांच्याकडे आहे अशा आदरणीय कुलट मॅडम यांनी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मी जिल्हा परिषद त्याचप्रमाणे कुलट मॅडम माझे शिक्षण निकट सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि यापूर्वी आपण 24 आणि 25 डिसेंबरला मागील वर्षी आपण भेटलो होतो. आज पुन्हा आपण नवीन वर्षात अगदी थोड्या दिवसांनी आज आपण पुन्हा बुद्धिमत्ताच्या समसंबंध या घटकाकडं या ठिकाणी अचानकपण मला आलेली आजची संधी, तर त्या संधीचं आपण या ठिकाणी आजच्या तासात सोनं करूया. आणि नक्कीच तुमचं जे मिशन गुणवत्ता यादी यामध्ये आपण छोटासा हातभार लावूया. या ठिकाणी माझ्याकडे आजचा जो घटक आलेला आहे तो आहे समसंबंध. या समसंबंध घटकामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या असे 3 प्रकार असतात. त्यापैकी आज आपण शब्दसंग्रह या भागाकडं आपण जाणार आहोत. तर मी मागील तासिकेमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बुद्धिमत्ता हा विषय आपण वर्गामध्ये शिकत नाही, परंतु इतर जे काही विषय आहेत या सर्व विषयांचा समावेश या विषयामध्ये अंतर्भूत झालेला असतो. म्हणून नकळतपणे आपण इतर विषयांचा अभ्यास करता करता हाही विषय आपला गळी उतरला जातो किंवा आपण आजूबाजूच्या परिसरातून, आपल्या मित्रपरिवाराकडून, आपल्या कुटुंबाकडून सुद्धा आपण काही गोष्टी शिकत असतो. तर या ठिकाणी या समसंबंधातील शब्दसंग्रह या उपघटकाकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी आपलं जे भाषेचा अभ्यास आहे, मग त्यामध्ये लिंग, वचन, त्याचप्रमाणे विरुद्धार्थी शब्द, समुदर्शक शब्द, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शब्दांमधील, 2 शब्दांमधील संबंध यांचाही आपल्याला, त्याचप्रमाणे आपले मराठी महिने आहेत चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, तर याचाही संबंध आपल्याला या घटकामध्ये येत असतो. त्यात प्राणी, पिल्ले यांचाही संबंध येईल. नाददर्शक शब्द असतील त्यांचाही शब्द, त्यांचाही संबंध या ठिकाणी असतो. त्याचप्रमाणे आपले जे महिने आहेत चैत्र, वैशाख, ज्येष्ठ यांचाही क्रम ध्यानात घेऊन आपल्याला काही प्रश्न विचारलेले असतात. या महिन्यांमधील जे सण असतात त्या सण आणि तिथी यांचाही संबंध आपल्याला या समसंबंध घटकात आलेला असतो. त्याचप्रमाणे समानार्थी आहेत, विरुद्धार्थी आहेत, जे मराठी महिन्यातले उपऋतू आहेत त्यावर काही प्रश्न असतात. त्याचप्रमाणे काही व्यवसाय असतात, त्या व्यवसायाशी संबंधित सुद्धा आपल्याला काही प्रश्न येत असतात. म्हणजे ठराविक साठ्या आपल्याला या ठिकाणी हा अभ्यास केला म्हणजे आपल्याला हे प्रश्न सोडवता येतील असं नाही. यासाठी आपली शब्द संपत्ती भरपूर असावी लागते आणि अगदी पहिलीच्या वर्गापासून आपण जे काही शिकलेलो असतो तर त्याचाही समावेश या आपल्याला या घटकामध्ये
पाहायला मिळेल. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी समसंबंध हा घटक पाहताना त्याची काठिण्य पातळी, काही सोप्या प्रकारचे प्रश्न असतात, काही मध्यम स्वरूपाचे आणि अतिशय काही कठीण प्रकारचे प्रश्न असतात. तर या ठिकाणी मी आपलं लेक्चर चालू असताना मागील लेक्चरमध्ये, म्हणजे तुम्ही सर्वजण हुशार आहात, तुमचं त्या दृष्टीने अभ्यासही चालू आहे, परंतु आपलं लेक्चर सुरळीतपणे चालावं, आपल्याला डिस्टर्ब न व्हावा म्हणून आपण अगदी मोजके तीन चार मुलांना आपण या ठिकाणी थोडी बोलण्याची संधी देणार आहोत. बाकीच्यांनी ना उमेद व्हायचं नाही किंवा वाईट वाटून घ्यायचं नाही, की तुम्ही सुद्धा सर्वजण हुशार आहातच, परंतु या ठिकाणी आपली काही मर्यादा पडते आपल्याला. म्हणून आपण या ठिकाणी प्रज्वल, त्याचप्रमाणे हर्षदा, स्वप्नील, आदित्य आणि आज नवीनच आपल्याकडं ज्ञानेश्वर झरेकर हा एक अतिशय हुशार विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहे. सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण विचारू शकत नाही, परंतु तुमचे प्रतिनिधी म्हणून हे विद्यार्थी काही प्रश्नांची उत्तरे देतील मला. आणि ज्या ज्या ठिकाणी अतिशय आपल्याला तुम्हाला गरज आहे की अवघड वाटतोय, तर थोडस आपण त्या ठिकाणी जास्तच स्पष्टीकरण सुद्धा आपण त्या प्रश्नांचं देणार आहोत. तर या ठिकाणी मी पहिलं उदाहरण घेतो तुम्हाला, की अगदी सोपा प्रश्न आहे. जसं यामध्ये चार पद दिलेले असतात, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध असेल तर तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी दिलेला असतो, म्हणून त्याचं नाव समसंबंध. म्हणजे दोघांमध्ये काहीतरी साम्य आहे, सारखेपणा आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. आणि तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदाशी आपल्याला शोधून तर्क अनुमान किंवा आपलं जे काही ज्ञान आहे त्याच्यावर आपण ती तपासून पाहून आपल्याला चार पर्यायातील अतिशय योग्य एक आणि एकच उत्तर असलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर त्या ठिकाणी मी एक प्रश्न देतो, याच्यासाठी आपल्याला महिन्यांचं जे भारतीय सौर वर्षाचे महिने आहेत, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, त्यांचा अभ्यास चांगला पाहिजे. त्यानंतर त्यांचा क्रमही आपल्याला ध्यानात ठेवता आला पाहिजे. मराठी भारतीय सौर वर्षातील जे महिने आहेत त्याचे आपण सहा उपऋतू पाडलेले आहेत, छोटे छोटे दोन दोन महिन्यांचे, तेही आपल्याला माहिती असले पाहिजेत. आणि या मराठी महिन्यातील ज्या तिथी आहेत त्या तिथीशी बराचसा संबंध, जे आपले सणवार आहेत तर त्याच्याशी तो संबंध आलेला असतो, तेही आपल्याला कोणत्या मराठी महिन्यात कोणता सण येतो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तुम्हाला एक छोटस आज सर्व विद्यार्थ्यांना मी काम देणार आहे, आपलं लेक्चर संपल्यानंतर किंवा तुमची आजची शाळा संपल्यानंतर तुमच्या घरी जे कॅलेंडर आहे तर त्या कॅलेंडरमध्ये भारतीय सौर वर्षाचे महिने म्हणजे मराठी महिने चैत्र कुठून चालू झाले, कुठं संपला, प्रत्येक महिन्यात वर ग्रेगरियन वर्षाच्या महिन्याचं नाव असतं आणि त्याच्यासोबत आपल्या भारतीय सौर वर्षाच्या महिन्याचं नाव सुद्धा असत. मग या चैत्र महिन्यामध्ये कोणकोणते सण आले, अनुक्रम नंबर, महिन्याचं नाव आणि त्या महिन्यात आलेले सण आणि तिथी, असा एक तक्ता तुम्ही बनवा. म्हणजे तुम्हाला तो तक्ता पुन्हा पुन्हा तुम्ही पाहत गेले की तुमचं काम अतिशय सोपं होणार आहे, की कोणत्या मराठी महिन्यात कोणता सण येतो, कोणत्या तिथीला येतो, आणि त्याच्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न या परीक्षेत विचारले जातात. अगदी तुमचा जर तो अभ्यास चांगला पक्का झाला असेल तर तुम्हाला महिन्यावर आधारित आपल्याला आलेले सण किंवा तिथी याचा एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही अशी मला खात्री वाटते. या ठिकाणी आपण एक प्रश्न घेऊया. महिन्यांचा प्रश्न आपण थोडस नंतर बघूया. सोपा प्रश्न आहे एकदम. तर बघूया, पहिलं पद आहे गाय. गाय आणि वासू असा संबंध या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे. आणि यांच्यात जो संबंध आहे तसाच संबंध, हे चार पिंब आपल्याला सांगतं की तसाच संबंध तिसरं पद आणि चौथं पद यांच्यामध्ये आहे. आता तिसरं पद आपल्याला घोडा हे दिलेलं आहे, तर आपल्याला चौथं पद आपल्याला खालील पर्यायातून शोधायचं आहे. पर्याय आहे पाडस. पछडा तिसरा पर्याय आहे कोकरू.
आणि चौथा पर्याय आहे शिंगू. प्रश्न अतिशय सोपा आहे, परंतु त्याच्यासाठी आपलं शब्द संपत्ती ही चांगली असली पाहिजे. आपल्याला जे प्राणी आहेत त्यांच्या पिल्लांना काय म्हणतात हे जर माहिती असेल तर आपल्याला हा प्रश्न सोडवणं अतिशय झटकन, अगदी सोपा आहे का प्रश्न आपल्याला सोडवता येईल. तर गाईच्या पिल्लाला आपण वासरू म्हणतो, मग घोड्याच्या पिल्लाला पाडस म्हणतात का, बछडा म्हणतात का, कोकरू म्हणतात का, शिंगरू म्हणतात. या ठिकाणी स्वप्नील सांगतो मला, स्वप्नील. हो, शिंगरू. शिंगरू. बर, आदित्य तुला काय वाटत रे? आदित्य, आदित्य नाही का? हर्षदा. बर बर, का बरं कुणी सांगितलं मला? प्रज्वलने उत्तर सांगितलं का? तर नाही, स्वप्नील. स्वप्नील उत्तर सांगितलं. बर, मग जसं गाईचं पिल्लू ते वाचू आहे, तर घोड्याचं पिल्लू त्याला पाडस कोणाचं असतं बरं सांगा बरं मला? हरणाचं पाडस. हरी, हरणाचं पाडस. बछडा कोणाचा असतो? सिंहाचा. वाघाचा. 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 वाघाचा बच्चा म्हणतो आपण. सिंहाचा खावा पण म्हणतात ना त्याला, सिंह त्याला. आणि कोकून कोणाचं असतं बरं? कोकरू पाहिलेलं आहे ना तुम्ही? शेळीचं कोकरू. शेळीचं. मेंढीचं कोकरू असत सर. मेंढीचं. मेंढीचं आणि शेळीचं असतं बकरू किंवा करडू म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? बकरू म्हणतो किंवा करडू म्हणतो. आणि शिंगरू हे कोणाचं असतं? घोड्याच. आणखी एका, आणखी एका पिल्लाच्या प्राण्याला शिंगरू म्हणतात. माहितीये तुम्हाला कोणता प्राणी आहे की त्याच्या पिल्लाला सुद्धा शिंगरू म्हणतात? गाढव. एकदम बरोबर आहे. तुम्ही जर गाढवाचं पिल्लू पाहिलं असेल छोटस, घोड्याचं पिल्लू पाहिलं असेल, तर दोन्ही लहानपणी सारखे दिसतात. कसे दिसतात? फक्त रंग थोडा वेगळा असेल, परंतु त्यांचं दिसणं हे जवळपास सारखं असतं. म्हणून दोन्हींच्या पिल्लांना काय म्हणतात? शिंगरू म्हणतात. छान छान उत्तर दिलं स्वप्नील. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता जसं या ठिकाणी आपण पिल्लू आणि प्राणी आणि पिल्लू यावर आधारित प्रश्न होता, आता आपल्याला आकाशातील जे तारे ग्रह गोल आहेत यांच्याशी सुद्धा काही प्रश्न येत असतात. तर या ठिकाणी समूहदर्शक शब्द आहे, तर तो आहे कुंज. कुंज आणि त्याचं पद आहे दुसरं तारका. आणि त्यावरून आपल्याला पुढे विचारलेलं आहे कुंज हे तिसरं पद दिलंय, आणि त्याचं चौथं पद आपल्याला शोधायचंय. चौथं पद शोधताना आपल्याला पर्याय दिलेले आहेत वेली. पुढचं पद आहे फुले. तिसरं पद आहे फळे. चौथं पद आहे बाग. बघा, जर आपण समूहदर्शक शब्दांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास जर केलेला असेल तर या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न सोडवणं खूप सोपं जाईल. तर कुंज आपण पहा, रात्रीच्या वेळेस आकाश निरीक्षण करताना किंवा आकाशात पाहिलं तर आपल्याला ज्या चांदण्या दिसतात, चांदण्यांना तारका असं म्हणतात. या अनेक तारका जर असेल जवळजवळ असतील तर आपण त्यांना पुंज असं म्हणतो. पुंज कोणाचा असतो? तारकांचा असतो. आणि कुंज, आता जसं कुंज आहे तसं कुंज जसं काय आपण यमक जुळणारा शब्द आहे, आता कुंज म्हणजे कुंज कोणाचा असतो? वेलींचा असतो, फुलांचा असतो, का फळांचा असतो, का बाग बागेचा असतो? तर या ठिकाणी आपल्याला फुलांचा आपण आठवलं तर अनेक फुले एकत्र केले आपण काय म्हणतो? गुच्छ म्हणतो. सर, वेलींचा कुंज. हो, आणि अनेक वेली बागेमध्ये जर असतील, जवळजवळ असतील, तर त्या वेळेला आपण त्या वेलींचा कुंज असं म्हटलं म्हणतो आपण. म्हणजेच या ठिकाणी
समूहदर्शक शब्द यावर आपल्याला हा प्रश्न आलेला आहे. मी अगोदर सांगितलं तुम्हाला यामध्ये विरुद्धार्थी असतील, समानार्थी असतील, समूहदर्शक असतील, प्राणी पिल्ल असतील, देश राजधानी असेल किंवा काही प्रसिद्ध ठिकाण असतील किंवा मराठी महिन्यातले सण आणि तिथी असेल किंवा मराठी महिन्यातील त्यांचा क्रम असेल किंवा पहिला महिना शेवटचा महिना अशाही जोड्या लावलेल्या असतात. किंवा काही व्यवसाय असतात त्या व्यवसायाशी संबंधित सुद्धा आपल्याला काही प्रश्न असतात, काही विरोधार्थी प्रश्न सुद्धा असतात. आता मी व्यवसायाशी संबंधित एक प्रश्न घेतोय. पहिलं पद आहे डॉक्टर आणि दुसरं पद आहे रोगी. आणि आपल्याला तिसरं पद दिलंय वकील. आणि विचारलंय आपल्याला चौथं पद. मग या ठिकाणी एक मिनिट का आवाज. मग आता आदित्य आलाय का? आदित्य आदित्य आहे का? हर्षदा हर्षदा जाधव, प्रज्वल प्रज्वल भंडारे जॉईन आहे का आपल्या लेक्चरला? यस सर. हा प्रज्वल मला सांग बरं आता या ठिकाणी डॉक्टर रोगी वकील. आता मी पर्याय घेतो या ठिकाणी न्यायाधीश. दुसरा पर्याय आहे साक्षीदार. तिसरा पर्याय वशील. आणि चौथा पर्याय आहे आरोपी. शब्द काही शब्द ओळखीचे, काही शब्द आपल्या ओळखीचे नाहीत. परंतु हा प्रश्न आपल्याला व्यवसायाशी संबंधित आला. मग आपण डॉक्टर आपण नेहमीच पाहतो, आपण आजारी पडल्यावर कुठे जातो? डॉक्टरकडे जातो. माता वकील. माता तुम्ही सांगायचं वकील आणि कोणाचा संबंध या ठिकाणी येईल? आरोपी. 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 बर, कोणी सांगितलं बरं उत्तर? प्रज्वल. प्रज्वलने सांगितलं. ज्ञानेश्वर आहे का? ज्ञानेश्वर हो सर. आशील. अशील का बरं ज्ञानेश्वर अशील उत्तर तू झालं. अशील चार रोगी येत असतात व वकिलांकडे अशील येत असतात. अगदी बरोबर आहे. म्हणजे तू गिरायकाचा संबंध सांगितलं बरोबर ना? डॉक्टरांची गिराई कोण? डॉक्टरांकडे कोण येत? त्यांना गिराईक म्हणजे जसं दुकान टाकल्यावर आपल्याला वेगवेगळ्या वस्तू सामान घ्यायला माणसं येतात, ते झालं गिराईक. आता डॉक्टरांनी दवाखाना टाकला तर त्यांनाही गिराईक आलं पाहिजे का? त्यांना उपचार करायचे. मग कोण येईल बरं तिथं? रोगी येतील. म्हणजे रोग्यांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर असतात बरोबर. म्हणजे डॉक्टरांचं गिराईक झालं रोगी. मग वकिलांचं गिराईक कोण? मग एखादं म्हणून न्यायाधीश. तर न्यायाधीश कसं काय? वकिलांच्या वरिष्ठ असतात, ते न्याय देतात. साक्षीदार. एखादा गुन्हा घडला तर त्या ठिकाणी जे लोक प्रत्यक्ष पाहायला असतात मग त्यांना पुरावा म्हणून वापरलं जातं म्हणून ते साक्षीदार असतात. इथं अशी एक शब्द आहे आणि इथं आरोपी. आता आपल्याला इथं दोघांकडे जायचं. तर या ठिकाणी अशील आणि आरोपी. अशील हा शब्द आपल्यासाठी थोडा नवीन आहे, कारण तो कधी आपण ऐकलेला नाही. मग वकिलांकडे जे गिराईक जातं, पहा कधी कधी भांडणं होतात, शेतीच्या वादातून होतील, शेजाऱ्यांचे भांडणं होतील किंवा अजून काही झालेलं असेल, तर त्यावेळेला न्याय मिळण्यासाठी काय केलं जातं? आपण आपला वकील द्यायचा असतो. मग आपण आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जातो.
म्हणजे आपल्याला रोग झाला, आपण आजारी पडलो तर डॉक्टरांकडे जाऊ. मग तसं आपल्यावर काही बालन आलं किंवा काही आपल्याला न्याय मागायचा आहे मग आपण वकिलाकडे जातो. मग आपण जातो मग आपल्याला काय म्हणतात, वकिलाचं गिराईक जे आहे त्याला अशील म्हणतात. मग हा थोडासा शब्द आपल्यासाठी नवीन आहे, असे काही शब्द आपण माहिती करून घेतले पाहिजेत. आणि म्हणून इथं थोडासा आपल्याला न्यायाधीशकडे जाऊ, आरोपीकडे जाऊ, आणि अशील शब्दाचा अर्थच माहित नसेल आपल्याला तर त्यावेळेला आपण या ठिकाणी चुकू शकतो. पहा तुम्ही जर काही वकिलांचं बोलणं कधी न्यायालयात गेले असेल, कोर्टात गेले असेल, तर त्यावेळेला तर ते म्हणतात हा माझा असील आहे, म्हणजे त्या वकिलांचं गिरेक असतं, ते म्हणतात हे समोर बसलेले माझे असील आहे. मग आता या पद्धतीने आपल्याला व्यवसायाशी संबंधित हा प्रश्न होता, म्हणून आणखी शब्द आपल्याला माहिती असले पाहिजे. आता एक पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न आहे आकाशातील जे ग्रह गोल असतात तर त्याच्याशी संबंधित आहे. पहिलं पद आहे चंद्र आणि दुसरं पद आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे नेहमीच आपल्याला चौथं पद विचारलं जाईल असं काही नसतं. आपल्याला कधी कधी तिसरं पद विचारलं जातं, कधी कधी पहिलं विचारलं जातं, कधी कधी दुसरं विचारलं जातं, परंतु त्यावेळेला पहिल्या दुसऱ्याचा जो संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो. हे ध्यानात ठेव. किंवा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी किंवा चौथ्याचा तिसऱ्याशी जो संबंध आहे तसाच संबंध दुसऱ्या पदाचा पहिल्याशी असतो किंवा पहिल्याचा दुसऱ्याशी असतो. हे ध्यानात ठेवायचं आणि तो तर्क अनुमान करून आपण आपलं उत्तर योग्य उत्तर शोधायचं. आता पहिलं पद दिलंय आपल्याला चंद्र आणि दुसरं पद आपल्याला शोधायला सांगितलंय आणि पुढचं या ठिकाणी तिसरं पद आपल्याला दिलेलं आहे पृथ्वी. आणि चौथं पद दिलेलं आहे सूर्य. जिथं आवश्यक असेल तुम्हाला त्या ठिकाणी लिहून घेत चला, शक्य नसेल लिहून तर स्क्रीनशॉट काढत चला. मग आता आपल्याला या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत उपग्रह. दुसरा पर्याय आहे पृथ्वी. तिसरा पर्याय आहे चांदणी. आणि चौथा पर्याय आहे नक्षत्र. आता बघा बरं, म्हणजे आता मी अगोदर बोललो तुम्हाला आकाशातील जे ग्रह कार्य आहे त्यांच्याशी संबंधित. पृथ्वी कोण बोललं बरं, नाव काय तुझं? प्रज्वल. प्रज्वल बोललाय. अरे वा, बर. आता बघा आपल्याला या ठिकाणी चंद्र आणि पहिलं पद दिलं चंद्र, दुसरं पक्ष होतायचं. पुढे दिलेलं आहे पृथ्वी आणि सूर्य. या तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा आपल्याला या ठिकाणी संबंध काय आहे ते शोधलं तर आपल्याला उत्तर काढणं सोपं जाईल. मग तिसरं पद आणि चौथं पद आहे पृथ्वी आणि चौथं पद आहे सूर्य. मग पृथ्वी आणि सूर्याचा संबंध काय? जसं सूर्याचा संबंध या ठिकाणी पृथ्वीशी कसा आहे तसाच संबंध या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. मग आता सूर्य हे पद आहे चौथ. सूर्याभोवती कोण फिरतय? तुम्ही चौथीच्या परिसर अभ्यासामध्ये शिकले दिवस रात्र का होतात. किंवा पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते, दररोज एक फेरी स्वतःभोवती पूर्ण करायला 24 तास लागतात, त्याला परिवलन म्हणतो आपण. म्हणजेच सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते. मग त्याचप्रमाणे चौथ्या पद जे आहे त्याच्या भोवती हे तिसरं पद असं संबंध. मग आता इथलं दुसरं पद जे आहे त्याच्या भोवती कोण फिरतंय? चंद्र फिरतो. मग चंद्र कोणा भोवती फिरतो? उपग्रहाभोवती फिरतो का पृथ्वी भोवती फिरतो का चांदणी याच्या भोवती फिरतोय का नक्षत्राच्या भोवती फिरतोय फिरतोय चंद्र? तर चंद्र हा पृथ्वी भोवती फिरतोय. कोणा भोवती? उत्तर अगदी बरोबर आहे तुझं. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर आहे पृथ्वी.
बघा तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता अगोदरच सांगितलं मी की आपले जे भारतीय सौरवर्षाचे महिने आहेत, मराठी महिने म्हणतो आपण ज्यांना, तर त्यावर आपल्याला काही प्रश्न आधारित प्रश्न विचारले जातात. त्यात मग आपण बघूया हा प्रश्न कसा आहे. इथं एक सणाचं नाव दिलेलं आहे, कोणता सण वाचा बरं, कोण सांगतो मला? मी काय लिहिले दिसतंय का तुम्हाला? दसरा दिसतंय, दिसतंय. बर, मग दसरा सण लिहिला आणि पुढे काय लिहिले मी बघा बरं. अश्विन, अश्विन लिहिले. मग आता आपल्याला याच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी तिसरं पद दिलेलं आहे, गणेश चतुर्थी. आणि त्यावरून आपल्याला चौथं पद शोधायचं आहे, त्यामध्ये आहे श्रावण. पर्याय दिलेले आहेत श्रावण, दुसरा पर्याय आहे कार्तिक, तिसरा पर्याय आहे आषाढ, आणि चौथा पर्याय आहे भाद्रपद. ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर आहे का जॉईन? आवाज येतो माझा ज्ञानेश्वर? हो. बर बर, मला सांग बरं, आता दसरा सण हा आश्विन महिन्यात आला असं सांगितलं आपल्या इथून, असं संबंध येतोय हा सण आहे आणि हा महिना आहे. मग इथे एक सण दाखवलेला आपला गणेश चतुर्थी, आणि मग तो कोणत्या महिन्यात आला असेल असं विचारलेलं आहे आपल्या, म्हणजे पहिल्याचा संबंध दुसरे, तसं तिसऱ्याचा संबंध चौथ्याशी. माता जसं इथं सण दिला महिना दिला, इथं सण दिला तर महिना शोध, श्रावण श्रावण महिना येईल, कार्तिक महिना येईल, आषाढ महिना येईल का भाद्रपद महिना येईल? सर श्रावण, श्रावण येईल. बर, प्रज्वल तुला काय वाटतं बरं? स्वप्नील आहे का? स्वप्नील हो आहे. स्वप्नील तुला काय वाटतंय? सर भाद्रपद. कोणतं उत्तर? भाद्रपद. बर बर, अरे वा, बाकीचे विद्यार्थ्यांनी पण आहे ना आपलं उत्तर शोधून ठेवा, मग आपल्याला आपलं उत्तर बरोबर आहे का चुकलंय हे सुद्धा तुम्ही, मी उत्तर सांगितल्यावर तपासून पाहायचे तुमचं उत्तर. आदित्य दिस, आदित्य आहे का वर पुढे? आदित्य हो सर. आदित्य तुझं काय उत्तर आलं? भाद्रपद. तर माझं पण भाद्रपद आलं. बर बर बर, आता श्रावण कोणाचं आलं बरं? श्रावण, श्रावण बर सांग बर, तुला श्रावण शोधलं, तुला का बरं वाटलं श्रावण महिना उत्तर आलं असायला पाहिजे? गणेश चतुर्थी, गणेश चतुर्थी श्रावण महिन्यात येते. काय येतं श्रावण महिन्यात? गणेश चतुर्थी. बर बर, मग आता तुम्हाला मी एक आज अभ्यास दिला सर्व मुलांना बरं का, तुमच्या प्रत्येकाच्या घरी कॅलेंडर आहे, आहे का नाही सांगा बरं मला? आहे. आहे ना, मग आता एक छोट काम आहे, छोट म्हणजे आता आपल्याला एक तास जाईल, कोणाला अर्धा तास जाईल किंवा कोणाला जास्त वेळ जाईल. आता चैत्र महिना शोधायचा, आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा हा पहिला दिवस, आणि चैत्र महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चैत्र अमावस्या वद्य पक्षातील बरोबर, तो शेवटचा दिवस. मग आता तुम्हाला मी सांगितलं अनुक्रमांक, पुढं महिन्याचं नाव, पुढं आलेला सण, आणि त्या दिवशी कोणती तिथी होती ती, असा एक तक्ताच करायचं.
आणि तो तक्ता पुन्हा पुन्हा वाचा तर तुम्हाला हे प्रश्न चुकणार नाहीत. मग आता मी सांगतो तुम्हाला, आपल्या भारतीय सौर वर्षाचा म्हणजे आपण त्याला मराठी वर्ष म्हणतो, मग या मराठी वर्षाचा पहिला दिवस असतो चैत्र शुद्ध प्रतिपदा, त्यालाच आपण काय म्हणतोय सांगा बरं, कोणता सण असतो त्या पहिल्याच दिवशी? गुढीपाडवा. एकदम बरोबर आहे, गुढीपाडवा. आपण घरोघरी गुढ्या उभारतो म्हणजे आपलं नवीन वर्ष त्या ठिकाणी सुरू होतं. मग असंच पुढे पुढे गेलो तर मग चैत्र महिन्यात आणखी कोणते सण येतात? चैत्र शुद्ध पौर्णिमेला अनेक ठिकाणी यात्रा असतात मंदिरांमध्ये. पुढे पुढे गेलो का वैशाख, वैशाख महिना येतो दुसऱ्या नंबरचा वैशाख. बरेचसे सण आपले, तुम्हाला गंमत सांगतो, बरेचसे सण तुम्ही जेव्हा यादी तयार होईल तक्ता तयार होईल तुम्हाला असं दिसेल की बरेचसे सण हे आपल्या पौर्णिमा आणि काही सण अमावास्येला आलेले असतात, काही सण असतील इतर तिथीला आलेले असतील. परंतु प्रामुख्याने म्हणजे आकाशातील आपली चंद्राची जी स्थिती आहे त्याला आपण पूर्ण चंद्र दिसला तर पौर्णिमा, आणि ज्या दिवशी चंद्राला आकाशात आबाळतो जसं काही मुलं शाळेतच येत नाही एखाद्या दिवशी सुट्टी मारतात तसं आकाशात चंद्र सुद्धा एक दिवस सुट्टी घेतो दर महिन्यात, आपल्याला दिसतच नाही तो दिवस मांडता असतो आकाशात अजिबात चंद्र. एकदम बरोबर आहे, अमावास्या. आणि पूर्ण गोल चंद्र दिसतो तो दिवस तिथी पौर्णिमा. एकदम बरोबर आहे, पौर्णिमा. म्हणून आकाश निरीक्षण सुद्धा आपल्याला करायला शिकलं पाहिजे. आपण पौर्णिमेच्या दिवशी पहा पूर्ण गोल चंद्र दिसेल, आणि पौर्णिमा संपली का पुन्हा 15 दिवसांनी पहा अमावस्या येते. मग असं पाठशिवणीचा खेळ चालू असतो त्यांचा, अमावस्या झाली का पौर्णिमा, पौर्णिमा झाली का अमावस्या, आणि मग तर अमावस्या झाली का दुसऱ्या दिवशी नवीन महिना सुरू होतो. तो आतो 30 दिवस चालतो तो महिना. मग 15 दिवस झाले का पौर्णिमा, परत 15 दिवस झाले का अमावस्या, असं चक्र. एक पौर्णिमेपासून दुसरी पौर्णिमा ही 30 दिवसांचा कालावधी असतो, आणि एक अमावस्यापासून पुढची अमावस्या हा सुद्धा एक महिन्याचा कालावधी असतो. परंतु आपण महिना मोजताना अमावस्या संपली का पुढचा जो दिवस आहे तो असतो नवीन महिन्याचा पहिला दिवस, त्याला आपण म्हणतो प्रतिपदा. मग अशा ज्या तिथी आहेत प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, नवमी म्हणजे 9वा दिवस त्या महिन्याचा, दशमी, 10वा दिवस, एकादशी, 11वा दिवस, द्वादशी म्हणजे 12वा दिवस, त्रयोदशी, 13वा दिवस, चतुर्दशी, 14वा दिवस. मग येती महिना सुरू झाल्यावर 15व्या दिवशी चतुर्दशी संपली का 15वा दिवस होतो, त्याला आपण पौर्णिमा म्हणतो. काय म्हणतो? पौर्णिमा. आता पौर्णिमा संपली का पुन्हा मोजायचे आपल्याला प्रतिपदा. पण जो पहिले 15 दिवस असतात त्याला शुक्ल पक्ष, पक्ष म्हणजे आपण तुम्ही शिकले समानार्थी शब्द समोदर्शक शब्द, पक्ष म्हणजे पंधरवडा, आणि पक्ष म्हणजे जे राजकीय पक्ष असतात त्याच म्हणजे सपा, दोन अर्थ निघाले त्याला. एक आहे पक्ष म्हणजे पंधरवडा, आणि पक्ष आहे जे वेगवेगळे भाजप असेल, त्याच्यानंतर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, किंवा वेगवेगळे अशा प्रकारचे त्या त्या राज्यानुसार वेगवेगळे पक्ष असतात. तर तो पक्ष म्हणजे राजकीय पक्ष, आणि अपक्ष म्हणजे पंधरवडा, आणि आणखी पक्ष म्हणजे बाजू असं एक अर्थ असतो. मग आपल्याला इथं पहिला पंधरवडा येतो आहे शुक्ल पक्ष, ते संपले 15 दिवस का पुढचा दिवस येतो पौर्णिमा झाल्यावरचा पुढचा दिवस तो असतो कृष्ण पक्ष, अंधाऱ्या रात्रींचा पंधरवडा, अंधार आपल्याला सुरू होतो तेव्हा. म्हणजे चंद्र छोटा छोटा होत जातो, चंद्राचा आकार लहान होतो, म्हणून अंधार वाढत वाढत जातो, म्हणून त्याला कृष्ण पक्ष, त्याला वद्य असं एक नाव आहे अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा, कृष्ण पक्ष म्हणा किंवा वद्य पक्ष म्हणा. पूर्ण प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी असं पुढे पुढे गेलं, एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी, आणि मग येते अमावास्या. म्हणजे कृष्ण पक्षातला 15वा दिवस असतो अमावास्या, आणि त्या दिवशी त्या महिन्याचा त्या मराठी महिन्याचा शेवटचा दिवस असतो, म्हणजे महिना संपला त्या दिवशी, त्याच्या पुढच्या दिवशी नवीन मराठी महिना सुरू होतो. मग आपल्याला हे महिन्याच्या गमती जमती तुम्हाला दिलेल्या अभ्यासातून तुमच्या चांगल्या लक्षात येतील. मग आता बघा
दसरा सण येतो आश्विन महिन्यात आणि मग गणेश चतुर्थी सण. गणेश चतुर्थीला काय करतो आपण बरं माहिती आहे का तुम्हाला काय असतं बरं त्या दिवशी? गणपती बसतात. एकदम बरोबर आहे. गणपती बसवतो आपण या दिवशी. गणपतीचं आगमन होत, गणपतीची मूर्तीची आपण काय करतो आपल्या घरी पूजा आणून बसवतो, हे की नाही? मग त्याला म्हणायचं गणेश चतुर्थी. आणि मग हा महिना कोणता आहे तर तो महिना असतो भाद्रपद महिना. आता भाद्रपदला आपल्या गणिताच्या पुस्तकात एक वेगळं नाव आलेलं आहे, भाद्र नाव आलेलं आहे. पाहिलं तुम्ही भाद्र असं पण नाव आहे का? आणि एक आपला मराठी महिना आहे, पूर्वी त्याला मार्गशीर्ष होता, आता आपल्या पुस्तकात अग्रहायण असं एक नाव आलेलं आहे. म्हणजे ध्यानात ठेवायचं मार्गशीर्षच दुसरं नाव आहे अग्रहायण. म्हणजे आपल्याला कधी कधी फसवलं जाईल डायरेक्ट अग्रहायण लिहिणार. आपण जर मार्गशीर्ष पाठ केलेलं असत तर मग आपल्या ध्यानात येणार नाही हा कोणता महिना आहे नवीन. किंवा अग्रहायणला दुसरं नाव काय होत ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग मी ध्यानात ठेवण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांना एक युक्ती दिली. अरे जुनं नाव मार्गशीर्ष आणि नवं नाव अग्र आहे. मार्ग अग्र असं कसं ध्यान ठेवायचं सांगितलं त्यांना. मार्गशीर्षच पहिलं अर्थ पहिलं सुरुवात मार्ग आणि अग्र आहे सुरुवात अग्र. मग आता पुन्हा चुकतील का विद्यार्थी बरं ध्यानात राहील त्यांच्या ध्यानातून जाईल का बरं मार्गशीर्षच दुसरं नाव काय किंवा अग्र यांचं दुसरं नाव काय नाही चुकणार अजिबात. मग अशा छोट्या छोट्या युक्त्या आपण काय केल्या पाहिजे आपण शिवून काढायचे आणि ध्यानात ठेवायचे म्हणजे आपल्याला त्या परीक्षेत उपयोगी पडतात. मग आता आपल्या उत्तराकडे जाऊया आपण. गणेश चतुर्थी हा सण श्रावण महिन्यात येत नाही, कार्तिक महिन्यात येत नाही, आषाढ महिन्यात येत नाही, तर तो येतो भाद्रपद महिन्यात. मग आता हे कधी समजेल आपल्याला, कधी आपलं चांगलं पाठ होईल तर आपल्याला तो तक्ता तयार असेल तर आपलं पाठ होईल. आणि एकदा तुम्ही तक्ता लिहून पुन्हा पुन्हा वाचला तर पुन्हा तुम्हाला ध्यानात ठेवण्याची आवश्यकता सुद्धा नाही. आपण याच महिन्यांवर एक प्रश्न मी आता लगेच मनाने तयार करून तुम्हाला दाखवतोय. अनंत चतुर्थी. पोळा आणि अनंत चतुर्दशी. बघूया बरं आपण नेमकं काय उत्तर आहे. एका जणाला वाटतंय पोळा आणि एका जणाला वाटतंय अनंत चतुर्दशी. आता मी चिती सांगितलं तुम्हाला बरोबर आहे का नाही? चिती शिकवले ना आता तुम्हाला. प्रतिपदा म्हणजे पहिला दिवस, द्वितीय म्हणजे दुसरा दिवस. मग तसं काय इथं नरक चतुर्दशी
म्हणजे कोण काय असतं बरं त्या दिवशी कोणाचं माहिती बरं त्या दिवशी काय असतं नेमकं काय सण असतो तो काय महत्व त्या दिवसाचं सर अनंत चतुर्दशी बरं तर अनंत चतुर्दशी या सणाचं काही माहिती आहे तुम्हाला ना नरक चतुर्दशी सर दिवाळी तुमच्या मम्मी पप्पाला विचारा तुम्ही का संपल्यानंतर चतुर्दशी असते कधी असते दिवाळीला का बर बघा म्हणजे चतुर्दशी म्हणजे चौदावा दिवस आणि नरक एक नाव जोडलेलं आहे म्हणजे आपले जे भारतीय सौराष्ट्रातील सण आहेत तो हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे दिवाळी सण या दिवाळी सणाच्या आपण त्याला लक्ष्मी पूजन म्हणतो अमावास्येच्या दिवशी असतो तो सण आश्विन महिन्याची अमावास्या म्हणजे लक्ष्मी पूजन असतं दिवाळी म्हणतो त्या दिवशी दिवाळी सण त्याच्या अगोदरचा दिवस आहे नरक चतुर्दशी आत्ताच शिकलो आपण चौदा तिथी आणि पुढे पौर्णिमा आणि पुन्हा ते संपलं का चौदा तिथी परत अमावास्या मग तसं आहे की हा चौदावा दिवस आहे आश्विन महिन्यातल्या तिथीला आणि त्या दिवशी हा सण आहे व आपल्याला भाद्रपद महिन्यातला असा एखादा सण याचा संबंध आला चौदाव्या तिथीशी आलेला सण भाद्रपद महिन्याची चौदाव्या तिथीला कोणता सण येतो बरं पोळा येतो पोळा हा काही भागामध्ये म्हणजे आपल्या जिल्ह्यात सुद्धा दोन वेळा पोळा साजरा काही ठिकाणी श्रावण महिन्याच्या अमावास्येला त्याला दर्श पिठोरी अमावास्या असं म्हणतात या दिवशी बैल पोळा साजरा काही भागात की भाद्रपद महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावास्येला पोळा काढतो आता ही शेवटचा दिवस अमावास्या आली आपली ही अमावास्या नाही आलेला हा सण हा चौदाव्या दिवशी आलेला गुढीपाडवा हा सण पहिल्या दिवशी आला चैत्र महिन्यात आला आपल्याला भाद्रपद महिन्यातला पाहिजे आता एखाद्या कुणीतरी पोळा शिवतलं की भाद्र त्यांच्या भागात नक्कीच भाद्रपद महिन्यात पोळा साजरा केला जात असत म्हणून त्याला पोळा वाटत आता बघूया अनंत चतुर्दशी मग आणि वट पौर्णिमा आता पौर्णिमा म्हणजे मी सांगितलं हा पंधरावा दिवस असतो पंधरावी तिथी फडक्यात शुक्ल पक्षाची मग हा तर कधी आली वैशाख महिन्यात कोणत्या महिन्याची ती वट पौर्णिमा इथ आता इकडं काय पाहतोय आपण अनंत चतुर्दशी मग अनंत चतुर्दशी अगोदरचा आपण एक प्रश्न पाहिला होता गणेश चतुर्थी गणपती बसवण्याचा दिवस गणपतीचं आगमन होतो तो दिवस खूप धुमधाम असते आपल्याकडे खूप मजा येते लहान मुलांना तर कधी गणपती बाप्पा येतील आपल्या घरी आहे का नाही आणि तुमचं गाणं पण पाठ झाले आता कोणतं गाणं होतं बरं ते खूप मुलांना आवडायला लागलं होतं आमच्या बाप्पानी गणपती आणला आमच्या बाप्पानी गणपती आणला बरोबर ना मग तेच सणाचं हे आपला प्रश्न आहे की बाप्पाचं आगमन होतं आणि बाप्पा 10 दिवस आपल्या घरी राहतात आणि 10व्या दिवशी किंवा कधी कधी 11व्या दिवशी बाप्पा त्यांच्या घरी जातात मग बाप्पाला निरोप द्यायचा दिवस बाप्पाचं विसर्जन करण्याचा दिवस कोणता आहे अनंत चतुर्दशी चतुर्दशी म्हणून या ठिकाणी आपल्याला इथं जशी चतुर्दशी आली 14वी तिथी आली तसं भाद्रपद महिन्यातली 14वी तिथीचा एकच आहे एखाद म्हणून पोळा भाद्रपद मी पोळा आहे पण तो कधी असतो 15व्या तिथी आणि आपल्या 14वी तिथी अनंत चतुर्दशी ऐक नाही गंमत म्हणजे सणांची माहिती आपल्याला असून बाई या ठिकाणी उत्तर आहे अनंत चतुर्दशी आणि पोळा हे फसवं होतं आपल्याला या ठिकाणी चला मी पुसतो हा प्रश्न समजतं काय तुम्हाला मी सांगतोय ते समजतंय हो समजतंय ना बर बर अगदी आता सोपं जसं मी सांगितलं तुम्हाला काही समानार्थी शब्द असतात काही लिंग बदलून असतात काही समोदर्शक शब्द असतात काही महिन्यांवर आधारित प्रश्न असतात काही ग्रह गोलांवर प्रश्न असतात काही व्यावसायिक असतात जसं डॉक्टरचं गिरायक रोगी होतं वकिलाचं गिरायक अशीन होतं म्हणजे व्यवसाय संबंधित आता आपल्याला एक प्रश्न सोपा आहे बघूया बरं विद्यार्थी कोमल
वुमनचा संबंध दाखवला कठोर. पहिलं पद वुमन, दुसरं पद कठोर, तिसरं पद आपल्याला विचारलेलं आहे आणि चौथं पद त्यांनी आपल्याला दिलंय ती आहे कमाल. चौथं पद काय दिलंय? कमाल. आणि पर्याय दिलेत आपल्याला धमाल. दुसरं पद जे दुसरं पर्याय दिलाय किमान. तिसरा पर्याय दिलाय थोडे. आणि चौथा पर्याय दिलाय कमी. सर किमान. सर किमान. किमान अगदी बरोबर आहे. मात्र इथं कोमल त्याचा संबंध आला कठोर. आपण कोमल म्हणजे मृदू. तस कोमलचा अर्थ झाला मृदू आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द झाला कठोर. मग कोमल आणि कठोर जर विरुद्धार्थी शब्द आहे तर आपल्याला कमाल कठोर वरून कोमल शब्द विरुद्धार्थी सापडला कमाल वरून कमालचा विरुद्धार्थी शब्द धमाल आहे का? नाही. हे मग जुळणारे शब्द आहे कमाल धमाल. आता या ठिकाणी किमान आहे, थोडे आहे आणि कमी आहे. आता कमाल म्हणजे याचा अर्थ माहिती असला पाहिजे आपल्याला. कमाल म्हणजे जास्तीत जास्त. जास्तीत जास्त. मग आता त्याच्या विरुद्धार्थी शब्द कमीत कमी. जास्तीत जास्त विरुद्धार्थी शब्द काय म्हणजे कमीत कमी. मग इथं कुठे बरं कमीत कमी शब्द आहे का कुठं? नाही. इथं कमी फक्त कमी शब्द आहे असं म्हटलं का? कमीत कमी नाही म्हटलं. थोडे थोडे म्हणजे अगदी अल्प. त्याचा अर्थ नाही. आणि मग जे कमीत कमी असतात त्याला काय शब्द आहे? किमान. मग या ठिकाणी उत्तर काय आलं आपलं? किमान हे उत्तर आलंय पर्याय क्रमांक दोन आलाय. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा आता व्यवसायाशी संबंधित झाला. जसं डॉक्टर रोगी होतो तसंच आहे. आपले आजूबाजून जे अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत त्याच्याशी संबंधित शब्द आहे कुंभार आणि त्याला दिलाय शब्द चाप. आता आपल्याला तिसरं पद दिले चित्रकार आणि विचारलंय चौथं पद आपल्याला. आता या ठिकाणी चित्र पर्याय आहे चित्र, दुसरा पर्याय आहे रंग, तिसरा पर्याय आहे तस्वीर. तस्वीर चौथा पर्याय आहे कुंचला. ज्ञानेश्वर आहे का? ज्ञानेश्वर हो. बघ बरं इथं काय दिलंय कुंभार आणि त्याचा संबंध दाखवलाय चाप. आपल्या चित्रकार चित्रकाराचा संबंध कशाशी? चित्र येईल का रंग येईल का तस्बीर येईल का कुंचला येईल? कुंचला. कुंचला. चित्रकार बरं येणार नाही सर, कारण कुंभार चाकाचा वापर करून मडके आणि भांडी बनवतो, तर चित्रकार कुंचला म्हणजेच ब्रश याचा वापर करून चित्र बनवतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात त्याचं हत्यार म्हणू किंवा त्याचं जे यूज करण्याचं त्याचा तो व्यवसाय करण्याचं जे माध्यम आहे कुंभार चाका. चाका असेल तरच कुंभार मडकी बनवू शकेल, मातीची भांडी बनवू शकेल, है की नाही? मग कुंभारला काय आवश्यक आहे इथं गोष्ट? चाक पाहिजे. म्हणजे चाक असेल तरच त्याला बाकीच्या वस्तू बनवता येईल. चित्रकाराला काय असेल तरच चित्र काढता येईल. त्याला चित्र चित्र हे नंतर तयार होणार म्हणून हे फक्त चुकलं. रंग दिला, नुसता रंग दिला चित्र काढता येईल का? दुसरं काहीच नाही त्याच्याकडे, फक्त रंग दिला येईल का काढता त्याला?
नाही. तस्बीर, तस्बीर ही जेव्हा चित्र काढून पूर्ण होते त्याला तस्बीर म्हणजे फोटो. हेही नंतरच काम आहे. मग काय आवश्यक गोष्ट आहे की त्यामुळे त्याला चित्र काढता येतील, तर ती आहे कुंचला. मग ही कुंचलाचा अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे, म्हणजे आपली शब्द संपत्ती अधिक असली पाहिजे. कुंचला म्हणजेच ब्रश, ज्याला इंग्रजीत आपण ब्रश म्हणतो आणि मराठीत म्हणतो कुंचला. जर आपल्याला कुंचला शब्दच कधी माहिती नसेल, ऐकलेला नसेल, तर आपण नक्की इकडे चित्राकडे जाऊ नाही तर रंगाकडे जाऊ आणि आपले दोन मार्क या ठिकाणी जाऊ शकतात. आता एक पुढचा प्रश्न आहे, तो आहे दिशेशी संबंधित. मात्र या दिशा आणि घड्याळ याची संबंधित आहे. घड्याळ काय करतय? आपल्या प्रत्येकाच्या घरात घड्याळ आहे, शाळेत पण आहे. घड्याळ काय करतय? वेळ दाखवत. आता तिसरं पद आपल्याला दिलेलंच नाही की आपण शोधायचं. चौथं पद आपल्याला दिलंय दिशा. माता इथं पर्याय दिला पूर्व म्हणून, दिशेशी संबंधित शब्द दाखवला आपल्याला पूर्व. त्यानंतर दाखवलाय होकायंत्र. पुढचं आहे ध्रुव तारा. आणि चौथं आहे तबकडी. आता आपल्याला या ठिकाणी असं लक्षात घ्यावं लागेल की या ठिकाणी या दुसऱ्या पदावरून पहिल्या पदाचा संबंध द्यावा लागेल. मग तसाच संबंध या तिसऱ्या पदावरून चौथ्या पदावरून. का बरं होकायंत्र? होकायंत्र का बरं? प्रज्वल सांगतो. यस सर. हा सांग प्रज्वल. काय होकायंत्र उत्तर का बरं शोधलं तू? तेच उत्तर आहे. मलाही वाटतं तेच उत्तर आहे. पण काय शोधलं? घड्याळ घड्याळ वेळ दाखवत, तसं होकायंत्र दिशा दाखवत. बरोबर आहे. ही वेळ दाखविण्याचं काम कोण करतोय? घड्याळ करत. म्हणून दिशा दाखविण्याचं काम ही पूर्व नावाची दिशा आहे. आपल्याला दिशा दाखविणार साधन पाहिजे. मग एक होकायंत्र आहे, इथे एक ध्रुव तारा आहे आणि इथं तबकडी आहे. तबकडी तुम्ही विज्ञान कथा वाचलेल्या असतील, परग्रहावरून उघडत येणाऱ्या तबकड्या किंवा एलियन्स असं ऐकलेलं असेल. ही तबकडी काय आपल्या दिशा दाखवते का? नाही दाखवत. मग आता आपले दोन उत्तर या ठिकाणी राहिले. मग काय म्हणू तो? हा संध्याकाळच्या वेळेला आपल्याला ध्रुव तारा असतो. आपण ध्रुवबाळाची गोष्ट ऐकलेली की त्याला आढळ पद दिलंय उत्तर दिशेने, तो हलतही नाही. मग त्याच्यावरून दिशा ओळखू. मग इथे दिशा दाखवते बरं का? आणि हे एक होकायंत्र. मग आता तुम्ही दिवसा जंगलात हरवलेले आहे. दिवसा तुम्हाला ध्रुव तारा दिसणार आहे का? दिसेल का? नाही. नाही दिसणार. किंवा पाणबुडी असतात, पाणबुडी समुद्राच्या खाली जे जाणारे माणसं असतात, हे काही पाणबुडी असतात. किंवा पाणबुडी सुद्धा एक आपली नौकेसारखी, म्हणजे हे लोक वापरतात, सैनिक लोक वगैरे जे समुद्रावरून ज्यांना लढाई करायची, समुद्राच्या खाली जाऊन सुद्धा शत्रूला कळू नये म्हणून पाणबुडी असत. किंवा विमानात हेलिकॉप्टर मध्ये आकाशात उंच गेल्यावर दिशा कळत नाही. मग त्यांनी काय दिवस त्यांना काय ध्रुव तारा दिसेल का? आपण जंगलात हरवलो आपल्याला ध्रुव तारा दिसणार का? दिवसा नाही दिसणार. मग आपल्याला जंगलातून वाट काढण्यासाठी काय उपयोग येईल? किंवा वैमानिक त्याला दिशा कळायला पाहिजे. जे समुद्राच्या खाली तळायला गेलेले पाणबुडे त्यांनाही दिशा कळायली पाहिजे. त्यांच्याकडे कोणतं यंत्र असलं पाहिजे? होकायंत्र. कोणतं असतं? होकायंत्र नावाचं. आणि ते त्यात उत्तर दक्षिण ह्या दिशा दाखवल्या, पूर्व पश्चिम दिशा ओळखणं सोपं जातं. म्हणून या ठिकाणी दिशा दाखवण्याचं काम हे होकायंत्र करतं. म्हणून आपल्याला उत्तर त्या ठिकाणी होकायंत्र आहे.
बघा आपलं जनरल नॉलेज तपासण्यासाठी आपल्याला हा एक प्रश्न जे धर्म आणि त्यांचे प्रार्थना स्थळ याच्यावर आधारित सुद्धा एक प्रश्न येत असतो आपल्याला. ती आपल्याला जर माहिती असती तर आपल्याला त्याचं उत्तर काढणं सोपं जातं. कोणत्या धर्माचं कोणतं प्रार्थना स्थळ आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे, पाठ असलं पाहिजे आपल्याला. मग या ठिकाणी आहे मुस्लिम लोक मशीद मध्ये जातात, तर बौद्ध लोक कुठं जातात किंवा पर्याय काय आहे? पर्याय आहे भिक्षुक, दुसरा पर्याय आहे विहार, तिसरा पर्याय आहे मंदिर, आणि चौथा पर्याय आहे तीर्थंकर. बौद्ध जसं आपण वेगवेगळे आपल्या भारत देशात अनेक प्रकारचे धर्म आहेत, तर जैन आहे, शीख आहे, हिंदू आहे, ख्रिश्चन आहे, त्याचप्रमाणे बौद्ध आहे. मग मुस्लिम लोकांचा जो धर्म आहे, हे मुस्लिम धर्मीय लोक प्रार्थना करायला कुठं जातात? मशीद मध्ये जातात. मग हे बौद्ध लोक कुठं जात असतील बघ? हा, त्यांचं ठिकाण जे आहे प्रार्थना करण्याचं ते विहार, विहार मंदिर का तीर्थंकर, तर त्यांचं ठिकाण आहे विहार. त्याला लुंबिनी असं पण म्हटलं जातं. फार मोठ्या मोठ्या शहरामध्ये बौद्ध त्यांचे विहार असतात किंवा त्याला मठ असं पण म्हणतात, लुंबिनी पण म्हणतात. मग या ठिकाणी गौतम बुद्धांनी हा धर्म स्थापन केला आणि त्याच्यात खूप छान छान तत्व त्या ठिकाणी त्यांनी सांगितले. मग ह्या धर्माचं आचरण करणारे लोक प्रार्थना करण्यासाठी विहार मध्ये जातात, आणि जे त्यांचे अनुयायी असतात किंवा जे धर्म त्यांचं माहीत धर्माचं ज्ञान देणारे ते भिक्षुक असतात, बौद्ध भिक्खू म्हणतात त्यांना. त्यानंतर हिंदू लोक मंदिरात जातात आणि जैन लोक त्यांचे जे मुनी असतात त्यांना तीर्थंकर म्हणतात. मग या ठिकाणी आपल्याला जसं जैन लोक कुठं जातात प्रार्थना करायला, त्यांचं असतं देरासर. पारशी लोकांचं सुद्धा एक प्रार्थना करण्याचं ठिकाण असतं, जे मंदिर असतं त्याला अग्नी मंदिर, त्याला अग्यारी काय म्हणतात? अग्यारी म्हणतात. मग हे आपल्याला वेगवेगळ्या धर्माचे जे ठिकाण आहेत ते माहिती असली पाहिजे. आता आपण या ठिकाणी एक वेगळा प्रश्न पाहूया जो आपल्या महिन्याशी आणि जे सण महोत्सव यांच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे. मला वाटतं तुमच्यापैकी खूप सर्व विद्यार्थ्यांना हे तुमच्या सरांनी किंवा या अगोदरच्या लेक्चरमध्ये ते शिकवलेलं आहे. फक्त आपण ते काय केलं पाहिजे? पाठ केलं पाहिजे, ते आपल्याला आलं पाहिजे. तर या ठिकाणी 8 वाजून गेलेले आहेत, आपण हा एक प्रश्न घेऊया आणि त्याचे तुम्हाला नियम सुद्धा मी सांगतो आणि नंतर आपण थांबणार आहोत. तर सण महोत्सव आणि ते किती वर्षांनी साजरे केले जातात याच्याशी आधारित हा प्रश्न आहे. 50 वर्ष आणि दुसरं पहिलं पद 50 वर्ष, दुसरं पद आहे सुवर्ण आणि तिसरं पद दिलेलं आहे 60 वर्षे, आणि चौथं पद आपल्याला शोधायचं आहे तर ते आहे रजत, दुसरं आहे अमृत, तिसरं आहे हिरक आणि चौथं आहे शतक. शतक म्हणाल किंवा मी शताब्दी पण लिहिलं तरी चालेल सर. हिरक, हिरक, हिरक का? बर. बाकीच्या विद्यार्थ्यांनी आता ज्यांचं माईक बंद आहे, म्यूट आहे, त्यांनी सुद्धा तुमचं उत्तर शोधून ठेवा. अतिशय आपल्याला हे म्हणजे आपलं ज्ञान वाढविणारा हा प्रश्न आहे. बघा, एखाद्या एखादी शाळा सुरू झाली, एखादा कारखाना सुरू झाला किंवा एखादं दुकान सुरू झालं आणि ते जर पूर्ण झालं म्हणजे पूर्ण होऊन 25 वर्ष झाली त्या घटनेला, तर त्यावेळेला रौप्य महोत्सव साजरा केला.
पण त्या दुकानाला किंवा त्या शाळेला किंवा ती काही संस्था असेल तर 50 वर्ष जर झाले तर त्या संस्थेचा कोणता महोत्सव साजरा केला, महोत्सव म्हणजे महाउत्सव, मोठा उत्सव, मग धामधूम असते चांगली, मग 50 वर्षांनी कोणता महोत्सव साजरा केला तो त्या शाळेचा असेल किंवा संस्थेचा असेल किंवा एखाद्या दुकानाचा 50 वर्ष झाले, मग ते पाटी लावतात दुकानात सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणजेच 50 वर्ष. मग तसाच प्रश्न 60 वर्ष पूर्ण आली एखाद्या गोष्टीला. आता माझ्या शाळेला पुढच्या 2025 मध्ये 60 वर्ष होणार, मग आम्ही आमच्या शाळेत कोणता महोत्सव साजरा करायला पाहिजे बरं? रौप्य करायचा, हिरक महोत्सव. तर 60 वर्ष आले की हिरक. आता हे कशावरून नाव दिले? रौप्य म्हणजे चांद, पांढऱ्या रंगाचा धातू. सुवर्ण चांदीला थोडं कमी महत्व, त्याच्यापेक्षा जास्त महत्व सोन्याला आहे म्हणून 25 पेक्षा जास्त झाले 50 म्हणून सुवर्ण. सोन्यापेक्षाही थोडं जास्त महत्व हिऱ्याला, डायमंड म्हणतो आपण त्या. मग ह्या 60 ला हिरा, मग हिऱ्याचं नाव इथं दिलं त्या महोत्सव, हिरक महोत्सव. आणि नंतर पुढं आपण एखाद्या माणसाचं वय 75 झालं किंवा एखाद्या कारखान्याला सुरू होऊन 75 वर्ष झाले एखाद्या संस्थेला, तर त्या ठिकाणी ती संस्था कोणता 75 वर्ष पूर्ण आल्यावर अमृत महोत्सव साजरा करते. पहा, तुमच्या आजोबा पंजोबाचा जर 75वा वाढदिवस असेल तर काय म्हणतात त्याला? अमृत महोत्सवी वाढदिवस. किंवा एखाद्या शाळेला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, ती शाळा कोणता महोत्सव साजरा करेल? रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, शताब्दी महोत्सव, अमृत महोत्सव. ज्ञानेश्वर सर, ज्ञानेश्वर कोणता महोत्सव साजरा केला जाईल त्या शाळेमध्ये 75 वर्ष पूर्ण आली शाळा सुरू? अमृत. अमृत महोदय, व्हेरी गुड, एकदम बरोबर उत्तर दिलंय तू. आणि जर आता बघा, तुमच्या गावात जर एक शिक्षण संस्थेची शाळा असेल किंवा जवळपास असेल, आता मी आमच्या गावामध्ये आहे रयत शिक्षण संस्थेची शाळा जिथे आम्ही शिकलो, त्या शाळेला आता काही मागच्या काही वर्षांमध्ये 100 वर्ष पूर्ण आले रयत शिक्षण संस्था. मग त्या शाळेत प्रत्येक शाळेमध्ये कोणता महोत्सव साजरा केला 100 वर्ष पूर्ण आले म्हणून? शतक महोत्सव साजरा केला, शताब्दी महोत्सव. आणि आता आणखी एक थोडीशी वेगळी माहिती सांगतो. एखाद्या गोष्टीला 90 वर्षे पूर्ण झाले तर 90 चा जवळपास म्हणजे त्याच्यासारखंच त्याच्यात अर्ध उत्तर लागते, नवती महोत्सव. कोणता? नवती महोत्सव साजरा. आता एक छोटीशी गंमत सांगतो तुम्हाला. बघा, तुमच्या तुम्ही ऐकलं असेल किंवा काही कार्यक्रमाला काही विद्यार्थी गेले पण असतात, मी पण गेलो होतो एका कार्यक्रमाला, त्या आजोबांचं वय 80 पूर्ण झालं होत. किती पूर्ण आलत? 80. मग त्यांच्या घरच्यांनी काय, नातवंडांनी, त्यांच्या मुलांनी, सुनांनी, मुलींनी असं ठरवलं, आपल्या बाबांचा वाढदिवस साजरा करायचा, 80 वर्ष पूर्ण झाले. मग ते म्हटले आपल्या बाबांचा कोणता महोत्सव करायचा? रौप्य करायचा, सुवर्ण करायचा, का अमृत महोत्सव, का शताब्दी महोत्सव करायचा, का अजून एखादा महोत्सव, कोणता वाढदिवस असेल त्याला नाव काय दिलं जाईल? मग मी थोडस शोधलं, तुम्हाला उत्तर सापडलं, सहस्र चंद्र दर्शन सोहळा. 80 वर्ष पूर्ण आले, कोणतं कार्यक्रम करतात वाढदिवसाचा? सहस्र चंद्र दर्शन सोहळा. मग आता सहस्र म्हणजे काय बरं? हजार. सहस्र चंद्र म्हणजे आकाशातला गोल चंद्र, दर्शन दर्शन म्हणजे दिसणे. मग या आजोबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये किती वेळा पौर्णिमेचा गोलचंद्र पाहिला असणार आहे? हजार. 1000 वेळा. 1000 वेळा. आणि म्हणून त्या वाढदिवसाला नाव दिलं सहस्र चंद्र दर्शन सोहळा. 1000 पौर्णिमेचे चंद्र पाहिलेल्या माणसाचा वाढदिवस म्हणजेच कोणता कार्यक्रम? सहस्र चंद्र दर्शन सोहळा. राहील ह्याला तुमच्या आता ऐक नाही, नवीन माहिती तुम्हाला मिळाली की नाही? हो.
मई यांच्या स्थानावर एक प्रश्न घेऊ. यांचं तुम्हाला शॉर्टकट लिहून देऊ का? या हे किती वर्षाला कोणता महोत्सव साजरा करतात? ते आपण मागच्या तासात घेतलं होतं का? रौसु ही अनश रौप्य सुवर्ण हिरक अमृत नवती आणि शतक शतक महोत्सव नाही का? नाही नाही. बरं घ्या, पटकन घ्या, मग आपण आहे ना मग थांबणार आहोत. तर मी फळ्यावर लिहितो, ज्याला फळ्यावरची पाहुणे ते फळ्यावर लिहा, त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि बाकी त्यांनी ऐकायचं पण काम करा. त्याच नाव आहे महोत्सव आणि वर्ष, म्हणजे किती वर्षांनी तो महोत्सव साजरा केला जातो. आता त्याचा शॉर्टकट मी तयार केलेला आहे, तुम्हाला पाठ करायला सोपा जाईल. रौसु ही अनश, हा तीन तीनचा टप्पा करा. रौप्य स्वर्ण हिरक आणि दुसरा टप्पा अनश, म्हणजे रौसु ही अनश. तुमचं पण पाठ म्हणजे एक मिनिटात रौसु ही अनश. मग आता रौ म्हणजे आता पुढे लिहितो मी रौप्य 25 वर्ष, सुवर्ण 50 वर्ष पूर्ण झालं हा महोत्सव. हिरक महोत्सव 60 वर्ष, अ म्हणजे अमृत, अमृत महोत्सव 75 वर्ष, नवती नवती महोत्सव त्याच्यातच उत्तर लागतं, 90 वर्ष पूर्ण झाल्या. आणि ज्याला शतक म्हणतात किंवा शताब्दी महोत्सव म्हणतात, दोन नाव येतात शतक किंवा शताब्दी महोत्सव. मग हा कधी होतो साजरा? हा 100 वर्षांनी. झालं का लिहून? ज्ञानेश्वर रौसु ही अनश राहील त्यानंतर. आता प्रज्वल, प्रज्वल आदित्य. येस सर. काय राहील त्यानंतर? आता शॉर्टकट रौसु ही अनश. रौ म्हणजे रौप्य, सु म्हणजे सुवर्ण, ही म्हणजे हिरक, अ म्हणजे अमृत, नवती न म्हणजे नवती आणि श म्हणजे शताब्दी किंवा शतक महोत्सव. एवढं 6 अक्षर ध्यानात ठेवले आणि त्यांचे वर्ष ध्यानात ठेवा, तुमचे 2 मार्क या ठिकाणी पक्के झाले. अगदी तुम्ही स्कॉलरशिप द्या किंवा पुढच्या आणखी स्पर्धा परीक्षा द्या, जरी हा प्रश्न आला तरी तुमचे हे 2 गुण जाणार नाही. आता या ठिकाणी एक शेवटचा सणांचा प्रश्न घेऊ आणि आपण थांबूया. या ठिकाणी पाडवा म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्यात आला, तर होळी सण कोणत्या महिन्यात येईल सांगा बरं? फाल्गुन, माघ, वैशाख, पौष. बघा, आला मी तुम्हाला जे आजचं स्वाध्याय दिलं, आजचं काम दिलं त्याच्यावर आधारित प्रश्न आहे. तर फाल्गुन महिना आपल्या वर्षातला शेवटचा महिना आहे आणि त्यामध्ये हुताशनी पौर्णिमा नावाचा सण एक दिवस आहे, हुताशनी पौर्णिमा, आणि त्यालाच आपण म्हणतो होलिकोत्सव किंवा त्याला होळी असं म्हणतो. मग त्याचं उत्तर आहे होळी. होळी सण हा फाल्गुन महिन्यात, कोणत्या महिन्यात आला? फाल्गुन. या ठिकाणी आपण थांबूयात. सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या
जी अंतिम परीक्षा आहे शिष्यवृत्तीची त्यासाठी सर्व जिल्हाभरातील आणि आज जे विद्यार्थी आपल्या लेक्चरला जॉईन झालेले आहेत त्या सर्वांना या ठिकाणी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेने आणि मला या ठिकाणी जी संधी दिली त्याचप्रमाणे आजचे जे तंत्रस्नेही म्हणून भटकर सर असतील, पवार सर असतील आणि आमच्या मार्गदर्शिका की ज्यांच्या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी आपल्या दररोज मला वाटतं गेल्या 41 दिवसांपासून आपण तरी एक दोन काही विद्यार्थी लेक्चर या ठिकाणी केले नसतील, सुट्टी घेतली असेल, परंतु अतिशय या तंत्रस्नेही टीम आणि आमच्या आदरणीय मार्गदर्शिका कुलट मॅडम यांनी अथक न थांबता असा हा ज्ञान यज्ञ या ठिकाणी चालू ठेवला, त्यांचे या ठिकाणी मी हार्दिक आभार मानतो. आणि आज मला अचानकपणे या ठिकाणी जी लेक्चरची संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी सर्वांचं तुम्हा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आज आपल्याला आदरणीय राजेंद्र बोकन सर यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे सांगायला मला एक गोष्ट आवडेल. सरांना आपण अचानक काल 8 वाजता सांगितलं की सर तुम्हाला लेक्चर घ्यायचं आहे आणि सरांचं नावही नव्हतं, लेक्चर त्यांच्या नावावर नव्हतं, पण त्यांनी एकदम उत्स्फूर्त हा मॅडम मी घेतो आणि व्यवस्थित खूप सुंदर असं सादरीकरण, विद्यार्थी सहभाग असं खूप सुंदर सादरीकरण केलेलं आहे. जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने मी सरांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे रवी भापकर सर आहेत, पवार डॉक्टर पवार बाबासाहेब सर आहेत, यांचेही धन्यवाद व्यक्त करते. आणि आपल्या सर्वांना आज आपला 7वा शिष्यवृत्ती सराव परीक्षा आहे जिल्हा स्तरावरील, त्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा देते. आणि आपण इथे थांबूयात आणि सर्व विद्यार्थी मित्र सहभाग घेतलेले आपल्या क्लासला जॉईन होणारे सर्वांनाही शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. ओके सर. ओके ओके थँक्यू.